नमस्कार, मी कल्याणी आमणगी, तरुण भारत न्यूजच्या कोल्हापूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. फाईव्ह स्टार हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचा आहे तर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व युनिव्हर्सिटी संलग्नित हॉटेल मॅनेजमेंटचे डिग्री, डिप्लोमा व ऍडव्हान्स शिपिंग कोर्सेस साठी प्रवेश सुरू. 3 एकर शांत व निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त ट्रेनिंग लॅब्स, अल्ट्रा मॉडेल क्लासरूम्स व अत्याधुनिक ट्रेनिंग किचन सह शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मेनन अँड मेनन जवळ शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर. संपर्क 81 81 00 94 94. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पाणलोट क्षेत्रात आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अनेक मार्गावर पाणी आलं असून ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण सध्या 98% भरले असून कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. आज रात्री 8 नंतर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरून वाहत असून प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी ग्रामस्थांना स्थलांतर होण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळे आणि कासारे नद्यांच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांच्या पुराच्या पाण्यात वाढ झाली आहे. पोर्ले पुलाजवळील पडसाळी रस्ता पाण्याखाली गेल्याने जांभळी खोऱ्यातील सर्व गावांचा संपर्क तुटलाय. तर बन्नाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथं बाजारपेठेत पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत सकल भागात असणाऱ्या 40 दुकानात पाणी शिरले असून 4 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तहसीलदार रमेश शेंडगे यांनी बाजार भोगावला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान करवीत तालुक्यातील महेबीड आणि कोगे कुडित्रे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपकडून अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर सांगलीमध्ये 4 वेळा निवडून आलेल्या सुरेश खाडेंना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दुसरीकडे शिंदे गटाकडून शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरकर असलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील सध्या कोथरूडचे आमदार असल्याने त्यांच्यावर कोल्हापुरातून विरोधकांकडून सातत्याने टीका होत होती. विरोधकांकडून त्यांना नेहमी त्यांच्या हिमालयात जाण्यावरून डिवचले जात होते. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री पद स्वीकारून विरोधकांची तोंडे बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्याने सकल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांपासून पन्हाळा तालुक्यातील आसुर्लेजवळ वानरांचा एक कळप पुराच्या पाण्यात अडकला होता. पोटात अन्न नसल्याने पिल्लांसह वानरांची आरडाओरड सुरू होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती मिळताच तात्काळ एक टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमकडून वानरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर वानरांची सुटका पुराच्या पाण्यातून करण्यात आली. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. शिंदे फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरातून शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शिवसैनिक आता रस्त्यावर उतरलेत. कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाले असून मंत्री संजय राठोड आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत शिंदे सरकारचा निषेध व्यक्त केलाय. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिंदे सरकारने अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. विधानसभेच्या आधी कागलचं राजकारण चांगलंच पेटलं असून आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात मोर्चा काढलाय. कागल शहरात समरजितसिंह घाटगे यांच्या निषेधार्थ हा विराट मोर्चा निघाला. घाटगे यांनी विकास कामांमध्ये कमिशन घेतल्याचा आरोप केल्याबद्दल आणि अटकेत असलेले नवाब मलिक यांना सोडवण्यासाठी मुश्रीफ मुंबईला जातात असा जातीयवाद पसरविल्याबद्दल समरजित घाटगे यांच्या विरोधात हा मोर्चा निघाला. विकास कामांसाठी कोट्यावधींचा मंजूर निधी अडविण्याचा समरजित घाटगेंनी पराक्रम केलाय असा आरोप करत हसन मुश्रीफ ज्येष्ठत्व डावलून अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या समरजित घाटगे यांचा जाहीर निषेध केलाय. तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी भूमीत जातीयवादी राजकारण चालू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने भर पावसात शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं.
महिला, युवक, युवती यांच्यासह हजारोंच्या संख्येने रॅलीत कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. क्रांतीदिनाचे औचित्य साधत क्षीरसागर गटाकडून शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी क्रांती रॅली पार पडली. दसरा चौकातून सुरू झालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून शिवाजी चौक इथं आली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी केली. हे चुकीचं पाऊल उचलण्यात आलं. सत्तेत असताना नवाब मलिक यांना समर्थन करण्याची वेळ आली. हिंदुत्वाच्या अनेक मुद्द्यांवर व्यक्त होता येत नव्हतं, त्यामुळे सत्तेत असूनही शिवसैनिकांची घुसमट होत होती. ही घुसमट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बाहेर पडली, असे क्षीरसागर म्हणाले. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पार पडला, त्यामुळे वाऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला काहीसा दिलासा मिळालाय. दोन्ही गटाकडून प्रत्येकी 9 अशा 18 जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपाशी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदेगड आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. आज दोन्ही गटाकडून 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदेगडातील 9 तर भाजपकडून 9 जणांचा समावेश आहे. अर्थातच भाजपकडून मागील सरकारमधील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. कोल्हापुरातील शिवाजी चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केलाय. दादांमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामे मार्गी लागतील असा विश्वास यावेळी राहुल चिकोडे यांनी व्यक्त केला. दादांवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावला. दादांना हिमालयात जावं लागेल म्हणणाऱ्यांना आता हिमालयात जावं लागेल असा टोला महेश जाधव यांनी लगावलाय. शिंदेगड आणि भाजपचं राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय. आज 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सांगलीतील मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मिरजेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी घोषणाबाजी केली आहे. तसेच त्यांनी मिठाई आणि साखर वाटून आनंद व्यक्त केलाय. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडलाय. आज 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये शंभुराज देसाई यांना मंत्रिपद मिळाले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर दीर्घ कालावधीनंतर पाटण तालुक्यात देसाई घराण्यात आमदार शंभुराज देसाई यांच्या रूपाने पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्यामुळे या मंत्रिपदाचे पाटण मतदारसंघात फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा तरुण भारत. शुभरात्री.